कोरोना व्हायरसची लागण आता मुंबई पुणे नागपूर पर्यंत आलेली आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कुणालाही हा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच लहान मुलांनी देखील स्वतःची काळजी घेणं आता गरजेचं आहे. पण यासाठी त्यांना याविषयीची माहिती सोप्या शब्दात देणं गरजेचं आहे. मग मुलांना घाबरवून न टाकता अतिशय सोप्या शब्दात हे सांगायचं कसं, यासाठी आम्ही जाणकारांचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेली माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. कोरोना व्हायरस संबंधीची माहिती लहान मुलांना नेमकी कशी द्यायची याविषयी आम्ही सल्ला घेतला KEM हॉस्पिटलच्या माजी डीन आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांचा. त्यांनी दिलेल्या या काही टिप्स. मूल अगदी लहान असलं तरी त्यांच्या मनात विचार मात्र कायम सुरू असतात. शिवाय काही गोष्टी त्यांच्या कानावरती पडलेल्या असतात. म्हणून मग त्यांना याविषयीची माहिती द्यायलाच हवी. हात सारखे धुवायला हवेत, स्वच्छता बाळगायला हवी, नाकातोंडाला सारखा हात लावायचा नाही, यासारख्या साध्या सोप्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रत्यक्ष कृतीतनं ॲक्शन्सद्वारे शिकवू शकता. यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांचं विश्व आणखीन थोडं मोठं असतं. या मुलांना शाळेतनं किंवा त्यांच्या मित्रमंडळीतनं अनेक गोष्टी कळत असतात. अशावेळी उदाहरणातनं त्यांना ही गोष्ट समजवता येईल. म्हणजे मागच्या वेळी तू पडला होतास तेव्हा आपण जखम धुतली होती, किंवा आजारी पडल्यानंतर औषध घेतलं होतं, अशा स्वरूपात त्यांना आपण हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी हे शिकवता येईल. ही मुलं थोडी मोठी असतात त्यामुळे त्यांना कॉज अँड इफेक्ट म्हणजे एखादे गोष्ट आणि त्यामुळे होणारा परिणाम या गोष्टी समजू शकतात. या पुढचा वयोगट असा आहे की ज्याला शास्त्र म्हणजेच सायन्स समजू शकतं. म्हणूनच आपलं शरीर किंवा विषाणू म्हणजे काय, या विषाणूंचा शरीरावर कसा परिणाम होतो हे सगळं तुम्ही या मुलांना सांगू शकता. या पिढीला स्वतःच्या स्वच्छतेविषयीच्या किंवा परिसराच्या स्वच्छतेविषयीच्या चांगल्या सवयी लावण्याची ही एक उत्तम संधी आहे. कारण कोरोना व्हायरसची ही साथ आणि हा अनुभव या वयोगटाच्या आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. डॉक्टर शुभांगी पारकर सांगतात, मुलांशी अगदी मनमोकळेपणाने खरं काय आहे ते बोला. लाईफ थ्रेटनिंग म्हणजेच ज्यामुळे आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो अशा गोष्टींविषयी लपवा छपवी करण्याची गरज नाही. पण अर्थातच मुलांचं वय काय आहे हे लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं महत्वाचं आहे. शिवाय आपल्या स्वभोवताली दिसणारी परिस्थिती अगदीच फेटाळून टाकू नका. ही परिस्थिती आलेली आहे, आपल्याला त्याला तोंड द्यायचं आहे आणि त्यासाठी जे पर्याय आपल्याकडे आहेत याची जाणीव मुलांना करून द्या. डॉक्टर शुभांगी पारकर म्हणतात, लहान मुलांच्या मनात स्वतःहून कशाविषयीची भीती येत नाही. घरातल्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. भीतीचं कारण त्यांना माहीत नसतं, पण मोठे चिंतेत आहेत म्हणून मुलं घाबरतात. या परिस्थितीचा सकारात्मक उपयोग करून घ्यायला हवा, कारण हा मुलांच्या आयुष्यावर होणारा कायमस्वरूपी परिणाम असेल. ही मुलं आयुष्यभरासाठी चांगल्या सवयी शिकली तर चांगलं होईल. म्हणूनच घाबरण्याचं कारण नाही हे मुलांना सांगा आणि तुमच्या वागण्यातनं देखील हे मुलांना समजू द्या. तुम्ही घाबरला नाहीत तर मुलंही घाबरणार नाहीत. आणि हो, टीनेजर मुलं माहिती मिळवण्यासाठी आईबाबांवर अवलंबून नसतात. पण म्हणूनच या मुलांपर्यंत चुकीची माहिती पोहोचण्याची किंवा फेक न्यूज पोहोचण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्याशी याबाबत बोला, फेक न्यूज कशा खोट्या आहेत हे त्यांना सांगा. कोरोना व्हायरस विषयीच्या योग्य माहितीसाठी तुम्ही वाचा BBC मराठीच्या वेबसाईटची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आणि याविषयीचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या YouTube आणि Facebook वरही पाहता येतील.